नमस्कार, आहार रसमध्ये तुमचं स्वागत आहे. आहार रसच्या आहार विहार व्लॉग्समध्ये आपण आज नायगरा फॉल्स बघणार आहोत. नायगरा फॉल्स हा जगातील सर्वात मोठ्या धबधब्यांपैकी एक आहे. हा धबधबा अमेरिकेतील नायगरा नदीवर असून अमेरिका आणि कॅनडा या देशांच्या सरहद्दीवर आहे. हा अमेरिकेतील बफेलो शहराच्या जवळ आहे. ह्या धबधब्याचे दोन मोठे भाग केले गेलेले आहेत. एक म्हणजे हॉर्सशू फॉल्स आणि दुसरा आहे अमेरिकन फॉल्स. हॉर्सशू फॉल्स हा कॅनडा बॉर्डरला लागून आहे, तर अमेरिकन फॉल्स पासून अमेरिका प्रदेश चालू होतो. अतीव सौंदर्य आणि प्रचंड वीज निर्मिती या दोन्ही कारणांसाठी हा धबधबा प्रसिद्ध आहे. दरवर्षी कोट्यावधी पर्यटक केवळ हा धबधबा बघण्यासाठी अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशात येतात. ह्या धबधब्यात प्रत्येक मिनिटाला 40 लाख चौरस फूट पाणी पडते. हा धबधबा साधारणपणे 10,000 वर्षांपूर्वी नायगरा धबधबा तयार झालेला आहे. मेड ऑफ मिस्ट टूर या नावाच्या बोटने आपणास नायगराची सफर घडते. तिकीट काढून ब्ल्यू किंवा येल्लो रेनकोट घालून मेड ऑफ मिस्टच्या डेकवर जाऊन उभे राहायचे. ही बोट आपल्याला दोन्ही धबधब्यांच्या अगदी जवळून चक्कर मारून आणते. धबधब्याचे तुषार इतक्या जोरात अंगावर पडतात की आपण पूर्णपणे भिजून जातो. तसेच केव्ह ऑफ विंड्स इथूनही रेनकोट घालून धबधबा अगदी तुम्हाला जवळून बघता येतो. नायगरावरती एक छान फिल्म तुम्हाला आयनॉक्स थिएटर येथे दाखवण्यात येते. नायगरा धबधबा पाहण्याची खरी मजा ही रात्री कॅनडाच्या बाजूनी येते. ही नायगराची कॅनडाच्या बाजूची साईड. त्यांच्या रेनकोटचे कलर्स रेड कलरचे दिलेले आहेत. हॉर्सशू फॉल्समधून पडणाऱ्या पाण्यावर कॅनडाच्या बाजूने प्रकाशझोत सोडलेले आहेत आणि नायगरा धबधब्यावर सोडलेले लाईट्स रात्रीच्या वेळी अतिशय सुंदर दिसतात. त्यांची बोट ही हॉर्न ब्लोअर नावाची आहे. नायगरा फॉल्सचा जास्तीत जास्त भाग हा कॅनडाच्या साईडनी आहे. अशी ही सुंदर नायगराची सफर तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. कमेंट्समध्ये आम्हाला सांगा तुम्हाला ही टूर कशी वाटली. तसेच आहार रस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू.